तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरातील नागरिकांना पाणी देताना नगर परिषदेकडून भेदभाव होत असल्यानं राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जनतेची बाजू समजावून घेत आज स्वतः प्रभागात जाऊन पाणी वाटप केलंय. पाणी वाटपात होणारा भेदभाव खपवून घेणार नाही, अन्यथा कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलेत. पाऊस नसल्यानं शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण कोरडे ठाक पडल्यानं नागरिकांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी शासकीय स्तरावरून टँकर मंजूर केले, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेनं पाणी वाटपात भेदभाव सुरू केल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक रहिवाशांनी काल रात्री पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातलाय. जनतेला होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्यांनी तहसीलदार विपिन पाटील आणि मुख्याधिकारी अतुल मुंडे यांना आज सकाळी बोलावून घेत या प्रकाराबद्दल कडक शब्दात तंबी दिलीय. सर्व स्तरातील नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे, त्यात कोणी भेदभाव करत असल्याचं आढळून आलं तर कडक कारवाई करा असा आदेशच त्यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले. नगरपालिकेमध्ये या दुष्काळाची जी झळझळ आहे ती आपल्याला आता जाणवत असेल. परळी नगरपालिकेमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाण्याचा प्रश्न पूर्ण जिल्ह्याचा सोडवण्यासाठी पालकमंत्री म्हणून टँकर देण्याचा अधिकार हा सर्वस्वी माझ्याकडे आहे. पालकमंत्री आणि इथली लोकांनी निवडून दिलेले आमदार म्हणून टँकरचे प्रस्ताव मान्यतेसाठी सहीसाठी माझ्याकडे येतात. मी नगरपालिकेला टँकर मंजूर केलेले आहे आणि हे नगरपालिकेचे टँकर नगरपालिका किंवा कोणताही नगरसेवक किंवा कोणताही कार्यकर्ता स्वतःच्या खर्चातून करत नाही आहे. पण मात्र सरकारने दिलेल्या टँकरचा गैरफायदा घेणं चाललेला आहे आणि हे मला कदापिही मंजूर नाही. नागरिक सर्व सारखे आहेत, माझे नागरिक आहेत, माझ्या पक्षाचे नागरिक आहेत, मला मतदान केलेले नागरिक आहेत, माझी सभा घेतलेले नागरिक आहेत, असा भेदभाव नागरिकांमध्ये मी कधीही केला नाही. परळी नगरपालिकेचा निवडणूक हरले तरीही परळीच्या विकासामध्ये कुठेही कमी पडले. मला सामान्य नागरिकाच्या ज्या तक्रारी आल्या त्याची मी गंभीर दखल घेतलेली आहे. नगरसेवक जर हातामध्ये पाय धरून ते पाणी वाटत असतील आणि नगरसेवक पक्षाचा भेद करून लोकांना पाण्यापासून वंचित ठेवत असतील तर मी त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही. पाण्यामध्ये राजकारण करण्यासारखं घाणेरडं कुठलंही कर्म नाही. राजकारणामध्ये आपण ज्या पदावर आहोत त्या पदामधून लोकांची सेवा करणं हा वारसा या परळी मतदारसंघाला लाभलेला आहे. मला काही नागरिकांकडनं ही तक्रार प्राप्त झालेली आहे. आत्ताच सीओ आणि तहसीलदारची मी बैठक घेतलेली आहे आणि त्यांना विचारलंय की कोणता नगरसेवक स्वतःच्या खिशातून हे टँकर भरत आहे का, कोणता नगरसेवक इथे नगरपालिकेच्या माध्यमातून हे भरत आहे का, आणि हे टँकर जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून माझ्यासाठी मंजूर झालेले टँकर कोणत्याही नगरपालिकेचे असतील किंवा सरकारचे असतील, टँकर आणि पाणी ह्याच्यामध्ये जर कोणी पक्षभेद करत असेल तर त्याबद्दल मी तीव्र नापसंती व्यक्त करते. माझ्या नागरिकांना पाण्यापासून जर कोणी वंचित ठेवत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. मी आत्ता बैठक घेतलेली आहे आणि सख्त ताकीद प्रशासनाला दिलेली आहे. कोणी हातामध्ये पाईप घेऊन हे वाटण्याचं कारण नाही. प्रशासकीय अधिकारी येऊन तिथे पाणी वाटतील आणि सर्वांना समान न्याय देण्यात येईल. अशा प्रकारची कुठलीही तक्रार आपली असेल तर आपण जरूर ती माझ्यापर्यंत पोहोचवावी असं या निमित्ताने मी आपल्याला विनंती करते आणि या गंभीर दखल मी जी घेतलेली आहे त्यानंतर हे सर्व सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. अधिकाऱ्यांनी तरी याच्यामध्ये पक्षपातीपणा करणे अपेक्षित नाही, त्यांनी सर्वांना समान न्याय देणे अपेक्षित आहे. असं जर काही अधिकारी करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. पाण्याच्या बाबतीत राजकारण हे समाजाचं आत्ता पतन होत आहे असं हे त्याचं चित्र दिसत आहे आणि हे पतन मी होऊ दे.